हेलो स्टूडेंट्स, सेल स्ट्रक्चर आणि ऑर्गनायझेशन या टॉपिक मध्ये आपण साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेल्स हा पॉइंट पाहतोय. लास्ट लेक्चरला आपण माइटोकॉन्ड्रिया ही सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली आहे हे पाहिलं. त्याच्याच सोबत दोन नंबरची सेमी ऑटोनॉमस जी काही साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेली आहे ज्याला प्लास्टिड्स असं म्हटलं जातं हा पॉइंट आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली म्हणजे काय हा कन्सेप्ट आपल्याला लास्ट लेक्चरला क्लियर केलेला आहे. या लेक्चरला आपण नंबर ऑफ किंवा टाइप्स ऑफ प्लास्टिड्स आणि त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट हा पॉइंट पाहणार आहोत. तर पहा, प्लास्टिड्स हे जे साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेल आहे ही प्लांट सेलमध्ये प्रेझेंट आहे, अल्गीमध्ये प्रेझेंट आहे, फंगीमध्ये आणि त्याच्यासोबत ॲनिमल सेलमध्ये ॲबसेंट आहे. म्हणजेच डिपेंडिंग अपॉन न्यूट्रिशन लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन झालेलं आहे की ऑटोट्रॉपिक आणि हेटरोट्रॉपिक असं, की जे ऑटोट्रॉप्स आहेत ते स्वतःचं फूड स्वतः तयार करतात का, कारण यांच्याकडे साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेली प्लास्टिड ही प्रेझेंट असते की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल किंवा नंबर ऑफ टाईपचे पिगमेंट्स प्रेझेंट असतात. पण जे हेटरोट्रॉपिक ॲनिमल आहेत यांच्यामध्ये ही साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेली ॲबसेंट राहत असते. आता या साइटोप्लाज्मिक ऑर्गेनेलीचा जो काही नंबर आहे किंवा त्याची साईज आहे, शेप आहे, हे डिपेंडिंग अपॉन काय राहत असतं, त्या सेलच्या ऍक्टिव्हिटीज असं राहत असतं. तर पहा, या प्लास्टिडचे दोन टाईप आहेत की जसं की प्लास्टिडचे नंबर ऑफ शेप आहे की जो स्पायरोगरामध्ये प्रेझेंट आहे की ज्याला आपण अल्गी असं म्हणतो की ज्याच्यामध्ये रिबन शेप आहे, ओव्हल शेप आहे, इलिप्टिकल शेप आहे, म्हणजे शेपमध्ये सुद्धा याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत. तर या प्लास्टिडमध्ये दोन टाईप आहेत. पहिला जो टाईप आहे ज्याला लिकोप्लास्टिड असं म्हटलं जातं आणि दोन नंबरला आहे क्रोमोप्लास्ट असं म्हटलं जातं. तर पहा, आपण सुरुवातीला लिकोप्लास्ट किंवा लिकोप्लास्टिड कुणाला म्हणायचं हा पॉइंट पाहूया. ऍक्च्युली ल्युकोप्लास्ट याचा अर्थ होतो कलरलेस, ज्यांना कलर नाही, असे जे काही पिगमेंट्स आहेत किंवा असे जे काही प्लास्टिड्स आहेत ज्यांना म्हटलं जातं ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं, की जे कलरलेस असतात आणि त्याच्याच बरोबर जे न्यूक्लियसच्या जवळ असतात की ज्यांना ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं. किंवा जे प्लांटचा जो काही नॉन, ज्याला म्हटलं जातं की ज्याचा कलर हा हिरवा नाही म्हणून याला म्हटलं जातं नॉन ग्रीन सेल्स. प्लांटमध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ सेल्स ह्या काही नॉन ग्रीन सेल्स असतात यांच्यामध्ये ल्युकोप्लास्ट प्रेझेंट असतात. त्याच्यासोबत ल्युकोप्लास्ट यांना कलर नसतो, याचं कारण आहे की याच्यामध्ये ग्रॅना आणि फोटोसिंथेटिक पिगमेंट हे ॲबसेंट असतात. आता हा जो कन्सेप्ट आहे ग्रॅना म्हणजे काय किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट म्हणजे काय ही जेव्हा आपल्याला डायग्राम समजेल तेव्हा क्लिअर होणार आहे. आता फक्त आपण इतकं लक्षात ठेवूया की ल्युकोप्लास्ट ही एक प्रकारची प्लास्टिड आहे किंवा याला प्लास्टिड्स असं म्हटलं जातं, की जो कलरलेस असतो, म्हणजे असा जो पार्टचा प्लांटचा जो पार्ट की जो सनलाईटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, की जो सनलाईट पासून लांब असतो, असा जो पार्ट की जो फॉर एक्झाम्पल आपण त्याला म्हणूया रूट, याच्यामध्ये जे काही मटेरियल प्रेझेंट असतं की जे स्टोरेज ऑफ फूडमध्ये, यांना म्हटलं जातं ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं. आणि ल्युकोप्लास्टचा जे स्पेशल फंक्शन आहे हे कशासाठी आहे, स्टोरेज ऑफ फूडसाठी आहे. मग हे प्रोटीन स्टोरेज करतात, फॅट स्टोरेज करतात किंवा कार्बोहायड्रेटचं सुद्धा स्टोरेज करत असतात. डिपेंडिंग अपॉन द स्टोरेज, कोणतं मटेरियल स्टोरेज होणार आहे याच्यावरून त्याचे टाईप्स पडतात. याच्यामध्ये पहिला जो स्टोरेज आहे की ज्याला म्हटलं जातं अमायलोप्लास्ट असं म्हटलं जातं. आता हा जो कन्सेप्ट आहे की ल्युकोप्लास्टचे जे टाईप्स आहेत स्टोरेज याच्यावरून प्रॉडक्टवरून, किंवा प्लास्टिडचं मेन फंक्शन आहे की सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, मग याच्यामध्ये कोणत्या फूडचं स्टोरेज होतं याच्यावरून त्याचे टाईप पडलेले आहेत. या कन्सेप्टवरती आपल्याला नीट किंवा सीईटी साठी ऑब्जेक्टिव्ह टाईपचा क्वेश्चन विचारलेला आहे, की ज्याच्यामध्ये अमायलोप्लास्ट जो आहे अमायलोप्लास्ट हा नेहमी स्टार्चचं स्टोरेज करत असतो, म्हणजे पार्ट्स ऑफ प्लांट असा जो डायरेक्ट सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही असा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये स्टार्चचं स्टोरेज होतं त्यांना अमायलोप्लास्ट असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पोटॅटो ट्यूबर सेल्स, म्हणजे आपल्याला माहिती आहे की पोटॅटो हे सॉइलमध्ये काय असतात, अंडरग्राऊंड असतात, यांच्यामध्ये नेहमी स्टार्चचं स्टोरेज होत असतं की जे कसे असतात कलरलेस असतात म्हणून यांना ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे ज्याला म्हटलं जातं इलायोप्लास्ट किंवा लिपिडोप्लास्ट. आता नावावरूनच लक्षात येतं की याच्यामध्ये लिपिडचं स्टोरेज होतं, की हे लिपिड स्टोरेज करणारे काय असतात, सीड्स असू शकतात ज्याच्यामध्ये कॅस्टर सीड्स आहेत, ग्राउंडनट आहेत, की ज्याच्यामध्ये ज्या काही एंडोस्पर्मिक सेल्स आहेत
या एंडोस्पर्मिक सेल की ज्या गॅस्ट्रोमध्ये प्रेझेंट असतात किंवा ग्राउंडनट मध्ये यांच्यामध्ये लिपिडचं स्टोरेज होत असतं. आणि हा एक टाईप आहे ल्युकोप्लास्टचा की ज्यांना इलायोप्लास्ट किंवा लिपिडोप्लास्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे प्रोटिओप्लास्ट किंवा यालाच एलियुरोप्लास्ट असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं स्टोरेज केलं जातं. फॉर एक्झाम्पल मेज ग्रेन्स किंवा व्हीट ग्रेन आहे की याच्यामध्ये प्रोटीनचं स्टोरेज केलं जातं. हा पार्ट झाला ल्युकोप्लास्ट की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट ऍबसेंट आहे किंवा प्लांटचा असा जो पार्ट जो कलरलेस आहे. कारण प्लांटला कलर देण्याचं काम हे पिगमेंट क्लोरोफिल पिगमेंट करत असतात की ज्याच्यामुळे रेड कलर ब्राऊन कलर ग्रीन कलर असे कलर येत असतात. पण इकडं कलर हे ऍबसेंट असतात कारण पिगमेंट ऍबसेंट आहेत. पिगमेंट ऍबसेंट आहेत याचा अर्थ पिगमेंट हे सनलाईट ऍब्झॉर्ब करणार नाही आणि त्यामुळं यांचा सनलाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये हे येत नाहीत असा जो पार्ट आहे ज्याला ल्युकोप्लास्ट असं म्हटलं जातं. त्यानंतर जी काही प्लांटची जी कलरफुल बॉडी आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ फ्लावरचे कलर्स असतील किंवा पेटल्स असतील सेपल्स जो काही पॉलिनेशनसाठी वापरला जाणार आहे किंवा पॉलिनेशनसाठी ज्याचा उपयोग होतो असे फ्लावरचे किंवा प्लांटचे जे पार्ट्स आहेत जे ब्राइटिंग कलर आहेत हे जे कलर्स आहेत कलरफुल पार्ट्स आहेत की असे जे प्लास्टिड्स आहेत ज्यांना म्हटलं जातं क्रोमोप्लास्ट असं म्हटलं जातं की जनरली रेड येलो ऑरेंज ह्या कलरमध्ये येत असतात. आता हे जे कलर त्या पार्ट्स ऑफ प्लांटला येतात कारण याच्यामध्ये नंबर ऑफ पिगमेंट्स प्रेझेंट असतात. फॉर एक्झाम्पल झॅन्थोपिल आहे कॅरोटिनॉइड्स आहेत किंवा क्लोरोफिल आहे. क्लोरोफिलमुळे ग्रीन कलर येतो कॅरोटिनॉइड्समुळे ऑरेंज कलर येतो आणि त्याच्यानंतर झॅन्थोफिल हा एक आहे पिगमेंट आहे. म्हणजे प्रत्येक पिगमेंट हा त्या पार्टला कलर देण्याचं काम करत असतो. म्हणजेच क्रोमो याचा अर्थ कलरफुल बॉडी. मग असे जे प्लास्टिड आहेत ज्यांना क्रोमोप्लास्ट असं म्हटलं जातं की जे कलरफुल बॉडीज आहेत की ज्याचा उपयोग पॉलिनेशनसाठी त्याच्यानंतर फोटोसिंथेसिससाठी मेनली होतो आणि त्याच्याचसोबत ज्याला आपण डिस्पर्सल ऑफ फ्रुट्स असं म्हणतो या कामासाठी सुद्धा या कलरफुल बॉडीचा उपयोग होत असतो. आता हे जे क्रोमोप्लास्ट आहेत परत या क्रोमोप्लास्टचे तीन टाईप आहेत की ज्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे त्याच्यानंतर फॅबिओप्लास्ट आहे आणि त्याच्यानंतर तीन नंबरला आहे रोडोप्लास्ट. आता हा पार्ट आपल्याला बोर्ड एक्झामसाठी विचारला जात नाही. फक्त इतकंच आपल्याला क्रोमोप्लास्टमध्ये आपण फक्त क्लोरोप्लास्ट हे स्ट्रक्चर पाहतो. पण जर नीट आणि सीईटीची एक्झाम जर देणार असाल तर आपल्याला क्रोमोप्लास्टचे टाईप माहीत असणं गरजेचं आहे. क्लोरोप्लास्ट त्याच्यानंतर फ्युओप्लास्ट आणि रोडोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट आपल्याला माहिती आहे की ग्रीन जे काही प्लांट्स आहेत की ज्याच्यामध्ये लिफ मिझोफाइल सेल्स आहेत याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतात की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल हे पिगमेंट असतं किंवा कॅरोटिनॉइड्स म्हणजे ऑरेंज ग्रीन किंवा ब्लुइश ग्रीन असे जे कलर सुद्धा येऊ शकतात. त्याच्यानंतर फ्युओप्लास्ट हे ज्याला आपण म्हटलं जातं की ब्ल्यू अल्गीमध्ये प्रेझेंट असतात की ज्याला झॅन्थोफाइल्स असंही म्हटलं जातं. त्याच्यानंतर रोडोप्सिन हे रेड अल्गीमध्ये प्रेझेंट असतात. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की प्लांटचे जे कलर्स आहेत हे कलर त्या प्लास्टिडमध्ये प्रेझेंट असलेल्या पिगमेंटमुळे येत असतात. कॉमन पिगमेंट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कॅरोटिनॉइड्स क्लोरोफिल आणि झॅन्थोफिल. त्याच्यानंतर अल्गीला सुद्धा कलर असतात की जे रेड अल्गी किंवा ब्राऊन अल्गी हे सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या पिगमेंटमुळे. अल्गी हा सुद्धा ऑटोट्रॉपिक आहे म्हणजे ऑर्गॅनिझम मध्ये येतो. फक्त फंगी आणि जे काही अॅनिमल सेल आहेत यांच्यामध्ये या प्लास्टिड हे ऍबसेंट असतात त्यामुळे ते हेटरोट्रॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन मध्ये जातात. हा पार्ट आपल्या इथं क्लिअर झाला की प्लास्टिड ही एक आहे फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी वापरली जाणारी सायटोप्लाझ्मिक ऑर्गॅनली आहे की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिंथेसिस होत असतं. म्हणजे सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड हे या प्लास्टिडचं इन जनरल फंक्शन आहे. या प्लास्टिडमध्ये जे काही दोन पार्ट पाहिले ल्युकोप्लास्ट आणि क्रोमोप्लास्ट. ल्युकोप्लास्ट हा फक्त स्टोरेज ऑफ फूडसाठी होतो की ज्याच्यामध्ये स्टार्च असेल प्रोटीन असेल आणि त्याच्यानंतर लिपिड स्टोरेज असेल. आणि त्याच्यानंतर क्रोमोप्लास्ट हा पॉलिनेशनसाठी म्हणजे ज्याच्यामध्ये आपण रिप्रोडक्शन प्रोसेस पाहणार आहोत. पॉलिनेशनचे पॉलिनेटिंग एजंट किंवा ब्राईट कलर हा अट्रॅक्ट करत असतो पॉलिनेटिंग एजंटला म्हणजे पॉलिनेशनसाठी आणि त्याच्याचबरोबर डिस्पर्सल ऑफ फ्रूटसाठी याचा उपयोग होत असतो. आता जे क्रोमोप्लास्ट आहेत हे डायरेक्ट कलर येत नाही की ज्याच्यामध्ये सुरुवातीला म्हणजे एकच पिगमेंट प्रेझेंट असतो असं नाही. एखादा प्लांट आहे आणि ज्याच्यामध्ये एकच पिगमेंट प्रेझेंट आहे असं होत नाही. सुरुवातीला कोणतंही फ्रूट घेतल्यानंतर ते ग्रीन कलरचं दिसतं. त्याच्यानंतर रायपनिंग प्रोसेस ही जी होत असते याच्यामध्ये त्याचा कलर चेंज होत असतो. म्हणजेच
याच्यामध्ये जे काही पार्ट्स ऑफ प्लांट आहेत याच्यामध्ये नंबर ऑफ पिगमेंट्स हे प्रेझेंट असतात आणि त्या स्टेजनुसार ते पिगमेंट त्याला कलर देण्याचं काम करत असतं. हा झाला टाईप्स ऑफ प्लास्टिड हा पार्ट. त्यानंतर आपल्याला जी सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली आपण पाहतोय की प्लास्टिड याच्या अंडर आपल्याला क्रोमोप्लास्ट मधली जी स्ट्रक्चर पाहायचं आहे ते आहे क्लोरोप्लास्ट. की जे मेसोफाईल सेलमध्ये की जे ग्रेन लीफ आहेत किंवा स्टेमचा पार्ट आहे की याच्यामध्ये ज्या काही मेसोफाईल सेल्स आहेत या मेसोफाईल सेल्समध्ये जी काही प्रॉमिनंट सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली प्रेझेंट असते ज्याला क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं. क्लोरोप्लास्ट ऍक्च्युली हा जो टाईप आहे हा क्रोमोप्लास्ट मध्ये येतो. म्हणजे ज्या काही कलरफुल सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली आहेत प्लास्टिड मध्ये येणाऱ्या त्या आहे क्लोरोप्लास्ट. इथं हा क्लोरोप्लास्ट स्ट्रक्चर काढलेला आहे स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. ग्रीन प्लांट मध्ये म्हणजे जो काही लीफचा पार्ट असेल किंवा स्टेमचा जर पार्ट असेल की याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या मेसोफाईल सेल्समध्ये एका सेलमध्ये जवळजवळ नंबर ऑफ म्हणजे अगदी 40 ते 100 पर्यंत या क्लोरोप्लास्टची संख्या ही असू शकते. सगळ्यात जास्त क्लोरोप्लास्टची संख्या जो की पार्ट ग्रीन आहे याच्यामध्ये राहणार आहे. कारण क्लोरोप्लास्टमध्ये जे पिगमेंट प्रेझेंट असतं ज्याला क्लोरोफिल असं म्हटलं जातं. आता हा रोल आपल्या लक्षात आला पाहिजे कारण हा टॉपिक झाल्यानंतर तुम्ही बॉटनीचा एक टॉपिक पाहणार आहात फोटोसिंथेसिस. म्हणजे ऍक्च्युली फोटोसिंथेसिसची जी काही साईट आहे ती आहे क्लोरोप्लास्ट. पण आपण म्हणतो की फोटोसिंथेसिस या प्रोसेसमध्ये नेमकं काय होतं तर इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मदतीनं ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होतो की ज्याच्यामध्ये वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर प्लस कार्बन डायऑक्साईड सनलाईटच्या मदतीनं इन प्रेझेन्स ऑफ क्लोरोफिल पिगमेंट. म्हणजे क्लोरोफिल पिगमेंटचं काम काय राहत असतं लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणं आणि लाईट एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जीमध्ये करणं आणि त्याच्यामध्ये ग्लुकोज तयार होतं C6H12O6 आणि त्याच्याचबरोबर O2 सुद्धा काय होत असतो इव्हॉल्व होत असतो. म्हणजे ही फोटोसिंथेसिसची इन जनरल काय आहे इक्वेशन आहे. हे जे इक्वेशन तयार झालेलं आहे किंवा ही जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेसचं जे सेंटर आहे किंवा साईट आहे हे आहे क्लोरोप्लास्ट. कारण प्लांटला वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड वॉटर हे रूट ऍब्झॉर्ब करतात आणि कार्बन डायऑक्साईड हा ॲटमॉस्फिअरमध्ये मिळतो. ह्या दोघांच्यामुळं जे काही क्लोरोफिल पिगमेंट या क्लोरोप्लास्टमध्ये प्रेझेंट असतात हे काय करतात लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करतात. म्हणजे आपल्याला इथं रोल कळणं प्रत्येकाचं गरजेचं आहे की क्लोरोफिल पिगमेंटचं नेमकं काम काय. क्लोरोफिल पिगमेंटमुळं त्या प्लांटच्या पार्टला कलर तर येतोच ग्रीन कलर, त्याच्याचबरोबर लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणं किंवा सनलाईट कडून एनर्जी एनर्जी आहे ती ऍब्झॉर्ब करणं हे काम या क्लोरोफिल पिगमेंटचं आहे. सुरुवातीला आपण स्ट्रक्चर पाहूया. जसं की आपण मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहिलं तशाच पद्धतीची ही सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली आहे. याला सेमी ऑटोनॉमस सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली असंही म्हटलेलं आहे. का? कारण या सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेलीमध्ये सुद्धा DNA आहे, रायबोझोम प्रेझेंट आहे, mRNA प्रेझेंट आहे, त्यामुळे प्रोटीन सिंथेसिस ही प्रोसेस होते. पण काही प्रोटीन फॉर्मेशनसाठी सेलच्या ATS रायबोझोमवरती प्रेझेंट असावं लागतं किंवा डिपेंड राहावं लागतं. म्हणून याला सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गॅनेली असं म्हणलेलं आहे. हा पॉईंट आपण पहिल्यांदा क्लिअर केला. आता आपण स्ट्रक्चर पाहूया. तर पहा इथं मी जो क्लोरोप्लास्टचा जो शेप काढलेला आहे तो ओव्हल शेपला काढलेला आहे. जर आपण स्पायरोगायराचा विचार जर केला तर याच्यामध्ये रिबन लाईक क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो किंवा प्लास्टिड प्रेझेंट असतात. आणि त्याच्यानंतर जे काही चाल्मी डोमेनस नावाची जे काही सेल आहे की ज्याच्यामध्ये सिंगल क्लोरोप्लास्ट म्हणजे पर सेल क्लोरोप्लास्टचा नंबर हा ठरलेला असतो डिपेंडिंग अपॉन फोटोसिंथेसिस प्रोसेस किंवा कोणता पॉइंट आहे ग्रोईंग पॉइंट आहे याच्यावरती सुद्धा डिपेंड राहत असतं. जर स्पिनॅच जर घेतला पालक जर घेतला या पालकाची जी पानं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक सेलमध्ये हे क्लोरोफिल जो काही क्लोरोप्लास्ट आहे याची संख्या जास्त असते. कारण हे एक मोठं सेंटर आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसचं. तर पहा सुरुवातीला स्ट्रक्चर पाहत असताना ही एक डबल मेम्ब्रेनस सायटोप्लाझमिक ऑर्गॅनेली आहे. म्हणजेच याचा अर्थ याच्यामध्ये दोन मेम्ब्रेन प्रेझेंट आहेत की जो बाहेरचा मेम्ब्रेन आहे ज्याला म्हटलं जातं आउटर मेम्ब्रेन. की जो काल सांगितल्याप्रमाणे मायटोकॉन्ड्रियामध्ये कसा होता की जो फ्रीली परमिएबल होता आणि स्मूथ होता आणि त्याच्याचबरोबर थिक होता. इनर मेम्ब्रेन आहे इनर साईडला आउटर मेम्ब्रेनचा इनर पार्ट ज्याला म्हटलं जातं इनर मेम्ब्रेन हा थिन आहे आणि सेमी परमिएबल आहे. याचंही कारण सांगितलं होतं इकडं आउटर मेम्ब्रेनमध्ये लेस प्रोटीन आहेत इनर मेम्ब्रेनमध्ये मोर प्रोटीन आहे त्यामुळे त्यांची परमिएबिलिटी ही काय आहे या परमिएबिलिटीमध्ये व्हेरिएशन आहे. हा पॉईंट क्लिअर झाला. आता आउटर आणि इनर मेम्ब्रेन याच्यामध्ये सुद्धा स्पेस प्रेझेंट आहे याला इंटर मेम्ब्रेनस स्पेस असं म्हटलं जातं. त्यानंतर आपण इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये आलो. इनर मेम्ब्रेनच्या आतमध्ये जे काही सायटोप्लाझम प्रेझेंट आहे किंवा मॅट्रिक्स प्रेझेंट आहे याला इथं
स्ट्रोमा असं म्हटलं जातं. या क्लोरोप्लास्ट मध्ये मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं? स्ट्रोमा असं म्हटलं जातं. हा पॉइंट इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मॅट्रिक्स प्रेझेंट इन अ क्लोरोप्लास्ट इज कॉल्ड एज अ स्ट्रोमा. आता जसं आपण सेलचा सायटोप्लाझम किंवा मायटोकॉन्ड्रियाचा सायटोप्लाझम पाहिला किंवा मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स असं पाहिलं, हे जे केमिकल कॉम्पोजिशन होतं तेच केमिकल कॉम्पोजिशन सेम असणार आहे. फक्त मायटोकॉन्ड्रियामध्ये रेस्पिरेशनसाठी लागणारे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत, इकडं फोटोसिंथेसिससाठी लागणारे एन्झाईम्स प्रेझेंट आहेत. आता फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी बेसिक रिक्वायरमेंट काय आहे? वॉटर आहे आणि सीओ टू आहे. म्हणजेच या क्लोरोप्लास्टमध्ये ऍटमॉस्फिअरमध्ये प्रेझेंट असलेला सीओ टू हा वापरला जातो, म्हणजेच फिक्स केला जातो. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की या क्लोरोप्लास्टमध्ये सीओ टू ला फिक्स करणारे एन्झाईम्स प्रेझेंट असतात, की ज्याला रुबिस्को एन्झाईम असंही म्हटलं जातं, रायग्युलोज बायोफॉस्फेट असंही म्हटलं जातं. रुबिस्को हे एन्झाईम, हा पार्ट तुम्हाला फोटोसिंथेसिस या टॉपिकमध्ये क्लिअर होणार आहे. पण जेव्हा आपण मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट यांच्यामधला डिफरन्स लिहितो तेव्हा हा पॉइंट क्लिअर असणं गरजेचं आहे की मायटोकॉन्ड्रिया इज द साइट ऑफ रेस्पिरेशन. ही कशाची साइट आहे? फोटोसिंथेसिसची साइट आहे. त्यामुळे फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी लागणारे एन्झाईम या स्ट्रोमामध्ये म्हणजेच मॅट्रिक्समध्ये प्रेझेंट असतात. त्याच्याच बरोबर व्हेरियस टाईप्स ऑफ मिनरल्स प्रेझेंट असतात, की ज्याच्यामध्ये MN, ज्याला आपण आयन्स असं म्हणू, की ज्याच्यामध्ये MN आहे, FE आहे आणि MG प्रेझेंट आहे. या क्लोरोप्लास्टमध्ये सिंगल सर्क्युलर डबल स्टँडर्ड DNA प्रेझेंट असतो. आता हा DNAचं लेबल दाखवलेलं नाही, पण याच्यामध्ये हा DNA समजा हा काय आहे, DNA प्रेझेंट आहे. त्याच्याच बरोबर याच्यामध्ये रायबोझोम प्रेझेंट आहे. हा जो रायबोझोम प्रेझेंट आहे हा कोणता असणार आहे? 70S रायबोझोम प्रेझेंट असणार आहे, की जो प्रोकॅरियोटिक सेल प्रमाणे प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जो रायबोझोम प्रेझेंट होता तशाच पद्धतीनं याची जी साईज आहे ही 70S रायबोझोम आहे. पुढे त्यानंतर महत्वाचं स्ट्रक्चर आपल्याला पाहायचं आहे की या स्ट्रोमामध्ये नंबर ऑफ काय आहेत, की ज्याला आपण स्टॅक ऑफ कॉईन प्रमाणे दिसणारं जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे जसं आपण कॉईन एकमेकावरती ठेवल्यानंतर तो कॉईनचा ढीग जसा दिसतो तशाच पद्धतीनं इथे एक स्ट्रक्चर दिसतं. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला म्हटलं जातं ग्रॅना असं म्हटलं जातं. म्हणजे स्ट्रोमामध्ये ग्रॅना प्रेझेंट असतात. ऍक्च्युली ग्रॅना हे काय आहे तर याच्यामध्ये नंबर ऑफ सॅक्स आहेत, आणि की ज्या एकमेकावरती अरेंज झालेल्या आहेत. ह्या ज्या सॅक्स आहेत ह्या सॅक्स ह्या नेमक्या कशाच्या आहेत तर या क्लोज्ड मेम्ब्रेनस ज्या सॅक आहेत ज्याला म्हटलं जातं थॅलॅकॉइड असं म्हटलं जातं. म्हणजे ग्रॅना हे जे स्ट्रक्चर आहे इथे दाखवलेलं आहे, हा एक कॉइनचा आपल्याला असा ढीग दिसतो. इट लुक्स लाईक अ स्टॉक ऑफ कॉइन्स, की जे पॅरलल यांची अरेंजमेंट आहे ज्याला ग्रॅना असं म्हटलं जातं किंवा ग्रॅनम असंही म्हटलं जातं. आता याच्यामध्ये जेव्हा आपण सिंगल स्ट्रक्चर जेव्हा बाजूला करतो तेव्हा ही एक आहे क्लोज्ड मेम्ब्रेनस सॅक आहे, आणि ही क्लोज्ड मेम्ब्रेनस सॅक मी इथे दाखवलेली आहे की ज्याला थॅलॅकॉइड असं म्हटलं जातं. म्हणजेच नंबर ऑफ थॅलॅकॉइड एकमेकावरती काय होत राहतात, उभं राहतात, तेव्हा जे स्ट्रक्चर दिसतं त्या स्ट्रक्चरला म्हटलं जातं ग्रॅना असं म्हटलं जातं. ऍक्च्युली थॅलॅकॉइड ही काय आहे? थॅलॅकॉइड ही एक ओव्हल शेप्ड क्लोज्ड मेम्ब्रेनस सॅक आहे, आणि या थॅलॅकॉइडमध्ये नंबर ऑफ क्वांटाझोम प्रेझेंट असतात. या क्वांटाझोम मध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतं. म्हणजे ऍक्च्युली आपण म्हणतो की ग्रीन प्लांटमध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट असतो, आणि क्लोरोप्लास्ट ही फोटोसिंथेसिसची साईट असते. पण क्लोरोप्लास्टमध्ये जे स्ट्रोमामधलं स्ट्रक्चर आहे ग्रॅना, ह्या ग्रॅनामध्ये नंबर ऑफ सॅक्स आहेत. ह्या एका सिंगल सॅकमध्ये सॅकमधला जो मधला जो स्पेस आहे याला म्हटलं जातं लोक्युलस असं म्हटलं जातं. या सॅकचं नाव आहे थॅलॅकॉइड, आणि या थॅलॅकॉइड मध्ये क्वांटाझोम्स प्रेझेंट असतात, आणि हे क्वांटाझोम्स की याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट असतात. या थॅलॅकॉइडला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ क्लोरोप्लास्ट असं म्हटलं जातं. का? कारण याच्यामध्ये जे क्वांटाझोम प्रेझेंट आहेत हेच क्वांटाझोम की ज्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट प्रेझेंट आहेत हे लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करण्याचं काम करत असतात. म्हणजे इथं क्वांटाझोमचा रोल फार महत्वाचा आहे. म्हणजे एखादी सेल फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी खूप काम करते किंवा त्याच्याकडे मटेरियल सिंथेसिस होत असतं, ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार होत असते, डिपेंड कशावरती राहत असतं की त्या सेलमध्ये किती प्रमाणामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. त्याच्यासोबत क्लोरोप्लास्टमध्ये जे काही ग्रॅना प्रेझेंट आहेत या ग्रॅनामध्ये किती प्रमाणामध्ये क्वांटाझोम प्रेझेंट आहे, म्हणजे थॅलॅकॉइडमध्ये किती प्रमाणामध्ये क्वांटाझोम प्रेझेंट आहे. इथे मी काही लिहिलेलं आहे की याच्यामध्ये हे जे
प्रॉपर्टी क्लोरोफिल पिगमेंट सुद्धा इथे प्रेझेंट असू शकतात. जेव्हा आपण मेसोफाइल सेलचा विचार करतो की याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंटची संख्या ही अबाव 200 असू शकते किंवा याला फोटोसिंथेटिक पिगमेंट असेही म्हटलं जातं. म्हणजेच हा जो क्वांटाझोम आहे हा क्वांटाझोमचं फंक्शन लक्षात ठेवायचं, लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणं. थॅलाकॉड याला काय म्हणायचं, स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ क्लोरोप्लास्ट असं म्हणायचं. थॅलाकॉड हे कुठं प्रेझेंट असतात, ग्रॅना हे जे स्ट्रक्चर कोणत्या स्ट्रक्चर पासून तयार होतं, या थॅलाकॉडमुळे तयार होतो. ग्रॅना कुठं प्रेझेंट असतो, स्ट्रोमा मध्ये प्रेझेंट असतो. स्ट्रोमा हा काय आहे, या क्लोरोप्लास्टचा सायटोसोल किंवा याला सायटोप्लाझम असं म्हटलं जातं. म्हणजे इथं आपलं क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर ही पहिल्यांदा आपण दोन मेम्ब्रेन पाहिले, त्याच्यानंतर सायटोप्लाझम पाहिला, त्यानंतर या सायटोप्लाझम मध्ये येणारे वेगवेगळे स्ट्रक्चर पाहतोय. पुढे पहा, या डायग्राम मध्ये आपल्याला असं दिसतंय की नंबर ऑफ मी ग्रॅना दाखवलेले आहेत. ग्रॅनाची संख्या ही 10 पासून 100 पर्यंत सुद्धा असू शकते, 10 पासून 100 पर्यंत असू शकते. युग्लिनामध्ये फक्त एकच ग्रॅना प्रेझेंट असतो की याच्यामध्ये स्पिनॅच मध्ये 40 to 60 ग्रॅना प्रेझेंट असू शकतात. त्याच्यानंतर हे जे ग्रॅना दाखवलेले आहेत या ग्रॅनामध्ये कनेक्शन दाखवलेलं आहे. हे जे कनेक्शन आहे की वन ग्रॅना कनेक्ट टू अदर ग्रॅना, हे जे ट्यूब आहे याला म्हटलं जातं स्ट्रोमा लॅमिनी असं म्हटलं जातं किंवा फ्रिट असंही म्हटलं जातं. स्ट्रोमा लॅमिनी किंवा फ्रिट, हे जे स्ट्रोमा लॅमिनी याचं नेमकं काय आहे, तर हे कनेक्शन आहे की ज्याच्यामधून मटेरियल हे काय होऊ शकतं, ट्रान्सपोर्ट होऊ शकतं. म्हणजे इथं आपलं स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट हा पॉईंट काय झालेला आहे, क्लिअर झालेला आहे. म्हणजेच जी आपण ऑटोनॉमस सेमी ऑटोनॉमस सेल ऑर्गेनेली मायटोकॉन्ड्रिया आणि क्लोरोप्लास्ट याच्याबद्दल बोलत होतो, हा दोन्ही कन्सेप्ट इथं क्लिअर झालेला आहे. या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं, तर या लेक्चरमध्ये आपण प्लास्टिड याचे दोन टाईप पाहिले, ल्युकोप्लास्ट आणि क्लोरोप्लास्ट. आता पहा, ल्युकोप्लास्ट बद्दल आपण सांगितलं होतं की याच्यामध्ये ग्रॅना ऍबसेंट आहे. नेमकं ग्रॅना ऍबसेंट असण्याचं कारण काय, ग्रॅना हा फोटोसिंथेटिक पिगमेंट, ग्रॅनामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट प्रेझेंट असतात की जे मे बी क्लोरोफिल असू शकतो किंवा कॅरोटिनॉइड्स किंवा झॅन्थोफिल असंही असू शकतो की जे लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहेत. पण हा जो पार्ट आहे ल्युकोप्लास्ट हा कोणत्या पार्ट ऑफ प्लांट मध्ये येतो, की जो सनलाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही, फॉर एक्झाम्पल रूट असं म्हणलं की ज्यांना सनलाईटची गरज नाही असा पार्ट, त्यामुळे यांच्यामध्ये ग्रॅना असण्याची गरज नाही, म्हणून यांच्यामध्ये ग्रॅना किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट हे ऍबसेंट राहत असतात. हे फोटोसिंथेटिक पिगमेंट हे कुठं प्रेझेंट असतात, की जो पार्ट विजिबल आहे किंवा जो लाईटच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहे यांच्यामध्ये हा क्लोरोप्लास्ट किंवा फोटोसिंथेटिक पिगमेंट हे प्रेझेंट असणार आहे. ल्युकोप्लास्टचे आपण 3 पॉईंट पाहिले की जे स्टोरेज ऑफ फूडसाठी काम करतात, त्याच्यानंतर क्रोमोप्लास्टचे टाईप पाहिले की डिपेंडिंग अपॉन कलर, आणि हा जो क्रोमोप्लास्ट आहे हा लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब करणं म्हणजेच फूड फॉर्मेशन किंवा सिंथेसिसच्या प्रोसेससाठी काम करतो, की ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड हे सिंथेसिस होत असतं, त्याच्याचबरोबर पॉलिनेशन या प्रोसेससाठी याचा उपयोग होत असतो, कारण याच्यामुळे प्लांटला ब्राईट कलर किंवा प्लांटचे जे पार्ट्स आहेत यांना कलर येण्याचं काम हे पिगमेंट्स करत असतात. त्यानंतर आपण स्ट्रक्चरमध्ये जसं मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर पाहिलं होतं, तशा पद्धतीनं हे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर पाहिलं की ज्याच्यामध्ये स्ट्रोमा, स्ट्रोमामध्ये ग्रॅना, ग्रॅनामध्ये थॅलाकॉड, थॅलाकॉडमध्ये क्वांटाझोम. प्रत्येकाचं फंक्शन इथं सांगितलेलं आहे. आता हे लेक्चर ऑब्झर्व केल्यानंतर आजच्याच लेक्चरला म्हणजे आजच हा जो कन्सेप्ट आहे तो काय करायचा, क्लिअर करायचा, आणि नेमका एक क्वेश्चन अटेम्प्ट करायचा, राईट द डिफरन्स बिटवीन मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट. की याच्यामध्ये जे एन्झाईम्स प्रेझेंट आहे ते कोणतं आहे, CO2 फिक्स करणारं एन्झाईम ज्याला रुबिस्कोज, बायफॉस्फेट किंवा मोनोफॉस्फेट असंही म्हटलं जातं. हा पॉईंट इथं आपला संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पॉईंट पाहूया.